तो कल अपन ने बोल्ड का जो क्वेश्चन निकालना, इसके ऊपर जो क्वेश्चन आएगा वो पढ़ लिया था। पहला क्वेश्चन कैसा आता आपको, न्यूमेरिकल आपको बताया था मैंने, कौन से टाइप के न्यूमेरिकल आ सकते, तीन टाइप के प्रॉब्लम बताए थे आ सकते एग्जाम में। उसका पहला प्रॉब्लम था हाउ टू डिटरमाइन द बोल्ड वैल्यू। क्वेश्चन कैसा आएगा, डिटरमाइन द बोल्ड वैल्यू ऑफ 20 mm डायमीटर बोल्ट, ऐसा कुछ क्वेश्चन में दिया जाएगा। कैसे निकाल के बोल्ड वैल्यू, मिनिमम फ्रॉम बोल्ट वैल्यू क्या रहता है, मिनिमम फ्रॉम डिजाइन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट, डिजाइन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन शियरिंग, उसको अपने सिंबल दिया था VDSB एंड डिजाइन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन, डिजाइन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन बियरिंग, इसको सिंबल दिया था VDPB। मतलब VDSB और VDPB इन दो वैल्यू में से जिसका वैल्यू छोटा आता उसको बोलते बोल्ट वैल्यू। ठीक है, ये कल देखा था अपन ने, इतना क्वेश्चन कल देख लिया था। अभी हम लोगों को देखने का है कि नंबर ऑफ बोल्ट्स कैसे निकालेंगे अपन, नंबर ऑफ बोल्ट्स अपन किस तरह से निकालेंगे, ये अपना सेकंड टाइप का प्रॉब्लम है। एक तो ऐसा पूछेंगे डिटरमाइन द बोल्ट वैल्यू, उसके लिए VDSB कैसे निकालना पड़ता है, VDPB कैसे निकालना पड़ता है, उसका डिटेल फॉर्मूला कल देख लिया था अपने। फॉर्मूला का हर एक टर्म आपको समझाकर बताया था कैसे निकालना पड़ता है। आपको नंबर ऑफ बोल्ट्स निकालने को पूछ सकते हैं, उसका फॉर्मूला क्या रहेगा, फैक्टर्ड लोड अपॉन बोल्ट वैल्यू, फैक्टर्ड लोड अपॉन बोल्ट वैल्यू। फैक्टर्ड लोड जो रहेगा वो आपको प्रॉब्लम में गिवन रहेगा, 90% चांस तो है ये गिवन रहेगा। और अगर किसी प्रॉब्लम में फैक्टर लोड गिवन नहीं है, ऐसा प्रॉब्लम पे देखेंगे अपन ऐसा क्वेश्चन भी सॉल्व करेंगे जिसमें फैक्टर लोड गिवन नहीं है, तो उस केस में फैक्टर लोड कैसे निकालने का है वो आपको पता होगा। ठीक है, ऐसा प्रॉब्लम लेंगे इसमें लोड गिवन नहीं रहेगा। अब तीसरा प्रकार का प्रॉब्लम जो आता है वो आता है इफिशियंसी ऑफ जॉइंट निकालने के लिए, इफिशियंसी ऑफ जॉइंट निकालने के लिए। तो ये इफिशियंसी निकालने के लिए आपको VDSB तो होना ही, मतलब इफिशियंसी निकालते वक्त जिन जिन वैल्यू को कंपेयर करना पड़ता है, जैसे बोल्ट वैल्यू निकालने वक्त VDSB और VDPB को आपस में कंपेयर करना पड़ता है, इसको और इसको कंपेयर करना पड़ता है, वैसे इफिशियंसी निकालते वक्त ये दो तो होना ही, साथ में एक और वैल्यू होना जिसको बोलते हैं अपन टेंशन कैपेसिटी ऑफ प्लेट, जिसको बोलते हैं अपन टेंशन कैपेसिटी ऑफ प्लेट, वो भी इन दोनों के साथ में उसको भी निकालना पड़ेगा। और तीनों के अंदर जिसका आंसर छोटा रहता उसको बोलते हैं अपन अपने जॉइंट की डिजाइन स्ट्रेंथ। तो इफिशियंसी का वैल्यू निकालने के पहले, इफिशियंसी फाइंड आउट करने के पहले अपने पास में टेंशन कैपेसिटी ऑफ प्लेट का वैल्यू होना जरूरी है। इसलिए अब अपन अपना जो थर्ड स्टेट निकालेंगे, कल अपन ने एक निकाला VDSB, दूसरा निकाला VDPB, ये दो फॉर्मूले कल देखे अपन ने, VDSB का फॉर्मूला देखा, VDPB का फॉर्मूला देखा, उसके अंदर और भी बहुत सारे फॉर्मूले हैं लेकिन ये दो मेन फॉर्मूले अपन ने देखे। अब तीसरा फॉर्मूला अपन देखने जा रहे हैं टेंशन कैपेसिटी ऑफ प्लेट, प्लेट कितना लोड कैरी कर सकता है, एक प्लेट का लोड कैरिंग कैपेसिटी कितना रहेगा उसको बोलते हैं अपन टेंशन कैपेसिटी ऑफ प्लेट, क्योंकि प्लेट को नॉर्मली हमेशा टेंसाइल फोर्स ही कैरी करना पड़ता है। और उसका सिंबल रहता है TDN, टेंशन कैपेसिटी ऑफ प्लेट का सिंबल रहता है TDN। इसमें आपको TDN का मीनिंग क्या होता है, नेट डिजाइन स्ट्रेंथ इन टेंशन, नेट डिजाइन स्ट्रेंथ इन टेंशन, टेंशन कैपेसिटी ऑफ प्लेट की आपको नेट स्ट्रेंथ निकालना पड़ता है, आपको प्लेट की आपको नेट स्ट्रेंथ निकालना पड़ता है। देखो एक एग्जांपल देता हूं मैं आपको,
सपोज अब अपना ये प्लेट है, क्या निकालना है अपने को, टेंशन कैपेसिटी ऑफ प्लेट निकालना है। अब हर मेंबर की दो, हर मेंबर के दो एरिया होते हैं, हर मेंबर के दो एरिया होते हैं। जैसा बोर्ड का देखा आपने, बोर्ड के भी दो एरिया है, एक है ग्रॉस एरिया मतलब प्लेन पोर्शन का एरिया, दूसरा है नेट एरिया मतलब थ्रेड पोर्शन का एरिया। वैसे ही प्लेट के भी दो एरिया रहेंगे, मतलब प्लेट की आप लोग दो स्ट्रेंथ निकाल सकते हैं। एक तो आप आपके प्लेट का नेट स्ट्रेंथ भी निकाल सकते हैं, या फिर आप अपने प्लेट का ग्रॉस स्ट्रेंथ भी निकाल सकते हैं। लेकिन अपने को कौन सा निकालना है, अपने को निकालना है नेट स्ट्रेंथ। क्योंकि ग्रॉस स्ट्रेंथ मतलब क्या, देखो हम समझो ये प्लेट है, ठीक है, अभी जिस सिचुएशन में ये प्लेट है, अभी जिस सिचुएशन में ये प्लेट है उसका जो लोड कैरिंग कैपेसिटी रहेगा वो रहेगा ग्रॉस लोड, वो रहेगी ग्रॉस स्ट्रेंथ। अभी इस प्लेट की जो स्ट्रेंथ है वो है ग्रॉस स्ट्रेंथ, क्योंकि अभी एज इट इज प्लेट अपन रखी हुई है, जैसी ये प्लेट इनिशियल थी वैसी की वैसी ये प्लेट अपन रखी हुई है। अभी इसकी जो स्ट्रेंथ अपने को मिलेगी वो रहेगी ग्रॉस स्ट्रेंथ। अब कुछ देर बाद में अपने को इसके ऊपर ही दूसरी प्लेट अटैच करने का है, इसमें जब दूसरी प्लेट लगाएंगे अपन तो इस प्लेट में अपन ऐसे होल करेंगे, इस प्लेट में अपन इसे होल करेंगे ना, इस प्लेट को अगर दूसरे प्लेट के साथ में जॉइन करने का है तो यहाँ पे होल करना पड़ेगा, उसमें ऐसा बोल्ट ठोकना पड़ेगा। तो जब अपन इस प्लेट के अंदर होल करेंगे तो क्या हो जाएगा, इस प्लेट का एरिया कम हो जाएगा। ऑब्वियस है, पहले इस प्लेट का जो एरिया था होल करने के बाद में उसमें एरिया कम हो जाएगा तो ऑटोमेटिक उसकी स्ट्रेंथ भी कम हो जाएगी। मतलब पहले इस प्लेट की जो स्ट्रेंथ थी वही स्ट्रेंथ होल करने के बाद में मिलने वाली है कि अपने को नहीं मिलने वाली है। तो होल करने के पहले जो स्ट्रेंथ आपके प्लेट की रहती दैट इज द ग्रॉस स्ट्रेंथ, और होल करने के बाद में जो स्ट्रेंथ आप प्लेट की निकालते दैट इज द नेट स्ट्रेंथ, दैट इज द नेट स्ट्रेंथ। बोर्ड लाइक एबीसी दिखता ना अभी, तो अब मेरे को बताओ कि अपने को ग्रॉस स्ट्रेंथ काम लगेगा कि अपने को नेट स्ट्रेंथ निकालनी पड़ेगी। अब होल करने के पहले इसकी जो स्ट्रेंथ है उससे अपना क्या लेना है, क्योंकि अपने को तो प्लेट का तभी काम है जब उसको होल करेंगे अपन, तो होल करने के बाद में अपनी प्लेट कितना लोड कैरी कर सकता वो स्ट्रेंथ अपने काम की है। होल के पहले वो कितना लोड कैरी कर सकता वो अपने काम की स्ट्रेंथ नहीं है। जब अपन दो प्लेट को आपस में कनेक्ट करेंगे उसमें होल करेंगे, होल वगैरह करने के बाद में उसका एरिया कम हो जाएगा, उसके बाद में भी वो कितना लोड कैरी कर सकता दैट स्ट्रेंथ इज फॉर अवर यूज, वो स्ट्रेंथ अपने काम की है। इसीलिए अपने को कौन सी स्ट्रेंथ निकालनी है, अपने को निकालनी है नेट स्ट्रेंथ। TDR का मीनिंग क्या है, नेट डिजाइन स्ट्रेंथ इन टेंशन। इसका फॉर्मूला रहता 0.9 इनटू Fu इनटू An अपॉन गामा m1। देखो यहां पे An लिखा है, फर्क सिर्फ इतना ही है, अगर ग्रॉस स्ट्रेंथ निकालनी है तो यहाँ पे TDG आ जाएगा और यहाँ पे AG आ जाएगा, और अगर नेट स्ट्रेंथ निकालनी है तो यहाँ पे TDN आ जाएगा और यहाँ पे AN आ जाएगा। बस ग्रॉस स्ट्रेंथ निकालने के लिए प्लेट का पूरा ग्रॉस एरिया कंसिडर करो, और नेट स्ट्रेंथ निकालने के लिए प्लेट के अंदर जितने भी होल है उस प्लेट के पूरे एरिया में से, प्लेट के पूरे एरिया में से होल का एरिया माइनस कर दो तो क्या मिलेगा, नेट स्ट्रेंथ मिलेगा। क्या क्या मिलेगा, नेट स्ट्रेंथ मिलेगा। सॉरी, हाउ टू फाइंड दिस नेट एरिया, ये पूरे ग्रॉस एरिया में से, ये पूरे ग्रॉस एरिया में से जितने भी होल का एरिया है वो माइनस कर दो, आपको आपका नेट एरिया मिल जाएगा प्लेट का। तो उसका फॉर्मूला क्या होता, बी माइनस एन डी एच इंटू टी। देखो बी इंटू टी मतलब क्या होगा, बी इंटू टी मतलब क्या होगा, पूरे प्लेट का एरिया, उसमें से क्या किया नंबर ऑफ होल माइनस कर दिए, एन का मीनिंग क्या है नंबर ऑफ होल, और डी एच का मीनिंग क्या है ये होल की डायमीटर, कितने नंबर ऑफ होल है और डायमीटर कितनी है, बस माइनस करने का है, सिंपल फॉर्मूला है बी माइनस एन डी एच इंटू टी। इस तरह से लिखा हुआ, इस तरह से लिखा हुआ होता भी नहीं कि इसका b into t में से ये नंबर ऑफ होल माइनस करने का है, ये आपका ग्रॉस एरिया है, ग्रॉस एरिया में से नंबर ऑफ होल माइनस करने का है।
ये फॉर्मूला जो है ना, ये फॉर्मूला सिर्फ अप्लीकेबल है चेन बोल्टिंग के लिए. हाँ, दिस फॉर्मूला इज ओनली अप्लीकेबल फॉर दी चेन बोल्टिंग. ध्यान में रखना, सिर्फ चेन बोल्टिंग के लिए अपने को ये फॉर्मूला यूज करने का है. अगर अपने प्लेट में अपन ने होल इस तरह से अरेंज किए हुए हैं, या फिर अपन ने होल इस तरह से अरेंज किए हुए, यहाँ तीन है, फिर यहाँ दो है, फिर यहाँ एक है, ऐसे जिगजैग मैनर में अगर अपन ने बोल्ट अरेंज किए, जिसको बोलते हैं अपन स्टैगर्ड बोल्टिंग, स्टैगर्ड बोल्टिंग के अंदर ये फॉर्मूला चेंज हो जाता है. वहां पे आप डायरेक्ट डायरेक्ट जितने नंबर ऑफ होल है उतने माइनस नहीं कर सकते, उसके लिए आपको इस तरह का फॉर्मूला यूज करने का है. बी माइनस एन डी एच प्लस समेशन ऑफ पी स्क्वायर अपॉन 4g इनटू पी. दिस फॉर्मूला इज यूज्ड फॉर स्टैगर्ड बोल्टिंग टू कैलकुलेट द नेट एरिया ऑफ बोल्ट. बोल्ट का नेट एरिया ही निकालना इसके अंदर एक चैलेंज है बस. बाकी तो एफयू प्रॉब्लम में दिया रहता है गामा m1 की वैल्यू कांस्टेंट है. गामा m1 की वैल्यू कांस्टेंट है 1.25. fu डिपेंडेंट हेड के ऊपर प्लेट के और कॉलम में दिया है. समझ लो निकालना सिर्फ नेट एरिया है. तो अगर चेन बोल्टिंग का प्रॉब्लम है तो ये फार्मूला यूज करो, और जिगजैग बोल्टिंग का प्रॉब्लम है तो ये फार्मूला यूज करो. ठीक है, स्टैगर्ड बोल्टिंग या जिगजैग बोल्टिंग का प्रॉब्लम है तो नीचे का फार्मूला यूज करो नेट एरिया निकालने के लिए. लिख लो. हाँ, केला नहीं आ सकेगा ना, सके जाएगा. हाँ, सके जाएगा. इफिशियंसी ऑफ जॉइंट्स फॉर्मूला है स्ट्रेंथ ऑफ जॉइंट अपॉन स्ट्रेंथ ऑफ प्लेट इनटू 100. स्ट्रेंथ ऑफ जॉइंट काढण्यासाठी कोणतं नवीन एक्सप्रेशन यूज नहीं करायचं आहे. स्ट्रेंथ ऑफ जॉइंट इज नथिंग बट मिनिमम वैल्यू फ्रॉम VDSB, VDPB एंड TDN. हाँ, स्ट्रेंथ ऑफ सॉलिड प्लेट जे आहे त्यासाठी फॉर्म्युला यूज करायचा आहे. 0.9 इंटू FU इंटू पी इंटू टी अपॉन गॅमा m1. आता आपले सगळे एक्सप्रेशन काढणं झाले. जेवढे फॉर्म्युले तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये यूज करायचे आहे, जेवढे फॉर्म्युला प्रॉब्लेम राहू शकते ते सगळे फॉर्म्युले बघितले. जे टेन्शन फेलियर आहे बोल्टचं टेन्शन फेलियर मोड जे आहे त्याचे पण स्ट्रेंथचं फॉर्म्युला असते, पण ते फॉर्म्युला पूर्ण चैप्टर मध्ये कुठेच कधीच काम पडत नाही, म्हणून त्या फॉर्म्युलाला कव्हर नाही केलं क्लास मध्ये. पहिलेच खूप जास्त फॉर्म्युला येऊन जाते. झालं काय? आता ऍट द एंड आपण जे बोल्टचं ग्रेड आहे आणि जे प्लेटचं ग्रेड आहे त्याच्यावरून तुम्हाला FUB म्हणजे बोल्टचं अल्टिमेट स्ट्रेंथ आणि FU म्हणजे प्लेटचं अल्टिमेट स्ट्रेंथ कसं मिळणार ते बघू. प्लेटचं सोपं आहे ग्रेड, बोल्टचं थोडस तुम्हाला पाहा लागते. पाहा ग्रेड ऑफ बोल्ट. नेक्स्ट लास्ट मध्ये ग्रेड सांगून दिले एकदा, मग पर्यंत चालू होत आहे. ग्रेड ऑफ बोल्ट, पर बोल्टचे तीन ग्रेड आहे. एक आहे 4.6 ग्रेड ऑफ बोल्ट, 4.6 ग्रेड ऑफ बोल्ट, दुसरा आहे 8.8 ग्रेड ऑफ बोल्ट आणि तिसरा आहे 10.9 ग्रेड ऑफ बोल्ट. ठीक आहे, असे तीन ग्रेड आहे. स्टँडर्ड ग्रेड आहे IS कोडच्या हिशोबानं, IS 800च्या हिशोबानं तीन ग्रेड आहे, 4.6, 8.8 आणि 10.9. आता याचं कसं यूज करायचं आणि आपल्याला FUB चा आन्सर कसं मिळते, म्हणजे FUB चं मिनिंग काय आहे तुम्हाला लिहून दिलं ऑलरेडी, अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ बोल्ट.
कठीण तुम्हाला माहित आहे की कोणत्याही मटेरियलचं स्ट्रेंथ त्याच्या ग्रेडवर डिपेंड असते. बोल्ट काय मटेरियल आहे तर बोल्टचं स्ट्रेंथ कशावर डिपेंड असणार आहे, बोल्टच्या ग्रेडवर डिपेंड असणार आहे. तर ग्रेड तर असे आपण दिले, मग इथून स्ट्रेंथ कशी काढायची? तर इथे जी काय तुमच्याकडे प्रत्येक ग्रेड मध्ये तुम्हाला दिसत आहे, प्रत्येक ग्रेड मध्ये दोन नंबर आहे. प्रत्येक ग्रेड मध्ये एक नंबर नाही आहे. कसा कॉम्प्युटर कसं M15 हा एकच नंबर आहे. 15 काय झाला मग कॉम्प्युटर स्ट्रेंथ झाली, 15 नंबर यूज कर. M20 स्ट्रेंथ झाला 20 नंबर यूज कर. इथे एक नंबर आहे फक्त नाही, ओवर 0.6 दोन नंबर आहे. एक नंबर कोणता आहे? एक नंबर आहे 4 आणि दुसरा नंबर कोणता आहे सांगा. या ग्रेड मध्ये एक नंबर 4 आणि दुसरा नंबर कोणता आहे?0.6 फक्त 6 नाही 0.6 इथे एक नंबर आहे 1 दुसरा नंबर कोणता आहे 0.8 नॉट फक्त 8 ठीक आहे म्हणजे पॉइंट आहे त्याला काउंट करायचं तर जो पहिला नंबर असते ना जो पहिला नंबर असते आपल्या ग्रेड मधला त्या पहिल्या नंबरचं 100 टाइम्स व्हॅल्यू इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ एफ यू टी 100 टाइम्स व्हॅल्यू ऑफ द फर्स्ट नंबर. जो पहिला नंबर असते त्याचा 100 टाइम्स व्हॅल्यू इज द व्हॅल्यू ऑफ एफ यू बी इन केस ऑफ ग्रेड. म्हणजे ग्रेड वरून जर स्ट्रेंथ काढायची आहे तर अशा प्रकारे काढायची असते. फर्स्ट नंबरचा 100 टाइम्स व्हॅल्यू म्हणजे एफ यू बीचा व्हॅल्यू. आणि जे सेकंड नंबर उरला 0.6, जे सेकंड नंबर उरला 0.6 तो पण एक स्ट्रेंथ तुम्हाला देते. म्हणजे पहिला नंबर पण एक स्ट्रेंथ देते आणि दुसरा नंबर पण एक स्ट्रेंथ देते. पहिला नंबर जे स्ट्रेंथ देत आहे ते आहे अल्टीमेट स्ट्रेंथ आणि दुसरा नंबर जो स्ट्रेंथ देत आहे त्याला म्हणतात यील्ड स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. त्याला म्हणतात यील्ड स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. आणि ऑब्वियस आहे यील्ड स्ट्रेंथ अल्टीमेट पेक्षा कमी असतात. अल्टीमेट पॉइंट एकदम हायेस्ट असते, यील्ड पॉइंट त्याच्या पहिले येते. यील्ड स्ट्रेंथ कमी असायला पाहिजे एज कम्पेअर टू अल्टीमेट स्ट्रेंथ. याचं हे कसं काढायचं आहे मग? जे सेकंड नंबर आहे 0.6 त्याला किती व्हॅल्यू आली एफसीटीची त्याच्या सोबत मल्टिप्लाय करा, जे आंसर मिळेल दॅट विल बी द व्हॅल्यू ऑफ यील्ड स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. आता 8.8 घेतला समजा, 8.8 मध्ये एफसीपी किती येणार? 8 × 100 800 आणि एफआयपी किती येणार? 0.8 × 800 किती? 8 × 56 560. इथे किती येणार? 10 × 100 हजार. एफईबी आला 1000 आणि 1000 × 0.9 900. म्हणजे तिन्ही केस मध्ये तुम्हाला एफआयबीचं काम नाही आहे. एफआयबीचं सांगितलं होतं मी, म्हणजे सेकंड नंबर पण एक स्ट्रेंथ देते बा, पण आपल्याला कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये एफआयबीचं काम नाही. आपल्याला कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये आता जेवढे फॉर्म मध्ये बघितले आपण, जेवढे फॉर्म मध्ये तुम्हाला काउंट दिले तेवढेच फॉर्म मध्ये कामाचे आहे. आणि आतापर्यंत कोणत्या फॉर्म्युलामध्ये एफ वाय बी दिसलं का तुम्हाला? नाही दिसलं ना, म्हणजे आपल्याला एफ वाय बीचं काम नाही. आपल्याला काम आहे फक्त एफ यू बीचं. म्हणजे तुमचं एफ यू बी एक तर 400 राहणार किंवा 800 राहणार किंवा 1000 राहणार, बस त्याच्या त्याच्यावर राहणार काही नाही. बिकॉज तीनच गेड आहे, फक्त तीनच गेड आहे. तुमचं एफ यू बी 400 800 किंवा 1000 राहू शकते आणि तुम्हाला 99% प्रॉब्लेममध्ये हाच गेड येते. 4.6 तुम्हाला 99% प्रॉब्लेम मध्ये 4.6 ग्रेड ऑफ बोल्ट एग्जाम मध्ये देते. कारण की आपण जे कनेक्शन करतो ना डिप्लोमा लेवलला, जे सिलेबस मध्ये जसे कनेक्शन तुम्हाला करायचे आहे ते कनेक्शन एकदम बेसिक आहे, साधे कनेक्शन आहे. तर एवढ्या हलक्या कनेक्शनला आपण 8.8 वापरतो तो ग्रेड नाही. एकदम हलके कनेक्शन आहे, दोन प्लेटला कनेक्ट करायचं आहे, दोन अँगलला कनेक्ट करायचं आहे, इथे एकदम छोटे ग्रेडचे बोल्ट पाहिजे. म्हणून तुम्हाला प्रत्येक कॉलम मध्ये 4.6 ग्रेड तुम्हाला दिलं जाते. हे तुम्हाला असणार आहे 99% प्रॉब्लेम मध्ये. हे एखाद्या वेळेस आलं आलं पाहिजे हे करणार आहे, ठीक आहे. तर तुम्हाला मी सॅम्पल देऊन दिले की बा ग्रेडचा कसा उपयोग करायचा आहे आणि ग्रेडच्या हेल्प करून एफ यू बी आणि एफ आय बी कसं काढायचं आहे. हे झालं ग्रेड ऑफ बोल्ट. आता लिहून देतो ग्रेड ऑफ प्लेट. ग्रेड्स ऑफ प्लेट. प्लेटचे पण तीन ग्रेड आहे. एक आहे एफ ई 410 ग्रेड ऑफ प्लेट, एक आहे
540 आणि एक आहे एफई 570. इथे जे इथे सिंपल आहे, दोन नंबर आहे काय, सपोर्ट दोन नंबर आहे काय नाही, एकच नंबर आहे. जसं एफई 410 आहे, इथे एफई व्हॅल्यू काय झालं, 410 न्यूटन पर एमएम स्क्वेअर. एफई 540 आहे, एफई व्हॅल्यू काय झालं, 540 न्यूटन पर एमएम स्क्वेअर. सिंपल. बस जसं आपण घेतलं नाही का आरसीसी मध्ये स्टीलचं 215, 250, 415, 415, 500 तसं इथे आहे 410, 540, 570. जो कोणता गेट राहील त्या हिशोबानं त्याचा एफ यूचं व्हॅल्यू घ्यायचं आहे आपल्याला. एफ यू बी म्हणजे प्लेटचं बोल्टचं स्ट्रेंथ. समोर बी लावलं म्हणजे बोल्ट आणि बी काढलं म्हणजे प्लेट. प्लेटसाठी कधी पण आय एस कोडनं असं सिम्बॉल दिलं नाही आहे. एफ यू बी हा सिम्बॉल दिलं नाही आहे आय एस कोडनं, आपल्याला लावायचा पण नाही आहे. बी आहे म्हणजे बोल्टची स्ट्रेंथ आहे, बी काढलं म्हणजे प्लेटची आहे, समजलं पाहिजे. ठीक आहे, गेट पण लिहून घ्या, गेट लिहून घ्या बोल्टचे आणि प्लेटचे, म्हणजे आपण प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. जे लोक काल अब्सेंट होते, काल जे अब्सेंट होते त्यांनी फॉर्म्युले पहा नोट्स मधून, आणि त्या फॉर्म्युलाचा कन्सेप्ट समजून घेण्यासाठी तुम्ही यूट्यूबवर एक व्हिडिओ आहे त्याच्या बोर्डे कनेक्शनचा, माझा यूट्यूबवर माझं बोर्डे कनेक्शनचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, त्याचं मी तुम्हाला लिंक शेअर करून देईन, ते पाहून घे. ज्या लोकांना ते काल मिस ऑप्शन होते ते लोक फॉर्म्युले नोट्स मधून पाहून घ्या. ते फॉर्म्युले समजून घेण्यासाठी, ते मोड सॉफ्टवेअर कसं असते काय असते समजून घेण्यासाठी यूट्यूब वरचा व्हिडिओ पाहून घ्या. तर हा क्वेश्चन लिहून घ्या, डिटरमाइन द बोल्ट व्हॅल्यू ऑफ 20 mm डायमीटर बोल्ट कनेक्टिंग 10 mm प्लेट. डायमीटर ऑफ बोल्ट आहे 20 mm, आणि ज्या प्लेटला, ज्या दोन प्लेटला आपसात कनेक्ट करायचं आहे त्या प्लेट्सचं थिकनेस आहे 10 mm, आणि हे कनेक्शन तुम्हाला सिंगल शेडमध्ये पण करायचं आहे आणि डबल शेडमध्ये करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जे बोल्ट व्हॅल्यू आहे, जे बोल्ट व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे ते सिंगल शेअरमध्ये पण काढायची आहे आणि डबल शेअरमध्ये पण काढायची आहे. बोल्टचं ग्रेड दिलं आहे 4.6 आणि प्लेटचं ग्रेड दिलं आहे 410. क्वेश्चन लिया, याच्यावर समजून सांगतो क्वेश्चन, म्हणजे लवकर होतं थोडंसं. फॉर्म्युला वगैरे समजलं की मग सॉल्व करायला जास्त डिफिकल्ट जात नाही. डायमीटर ऑफ बोल्ट दिले आहे तुम्हाला 20 mm. जसं तुमच्याकडे डायमीटर ऑफ बोल्ट आलं तर त्याच्या एकदम खालीच डायमीटर ऑफ होल लिहून ठेवून द्यायचं, कारण की आपल्याला कुठे कुठे डायमीटर ऑफ बोल्टचं पण काम आहे समोरसमोर आणि कुठे कुठे डायमीटर ऑफ होलचं पण काम आहे. तर जर 20 mm बोल्ट आहे तर तुम्ही मागच्या पेजेसमध्ये जर पाहिलं तर इथे पाहून घ्या 20 mm बोल्टसाठी होल किती एमएमचं पाहिजे. 20 mm बोल्टसाठी होल पाहिजे 22 mm, बरोबर. तर डायमीटर ऑफ बोल्ट जर 20 mm आहे तर आपल्याला होल कितीचं करायचं आहे, 22 mm होल करायचं आहे. ते इथे पहा डायमीटर ऑफ होल आलं 20 + 2 = 22 mm. थिकनेस ऑफ प्लेट आहे 10 mm, बोल्टचं गेट आहे 4.6
म्हणजे तुमचं एफ यू बी झालं 4 × 100 400, एफ आय बीचं कामच नाही आहे, लिहायचं पण नाही, आणि प्लेटचं केटा 410 म्हणजे एफ यू झालं 410, आणि काही पार्शियल सेफ्टी फॅक्टर्सची पण तुम्हाला गरज पडते. फॉर्म्युले तुम्ही बघितले आहे, तुम्हाला गॅमा एम बीचं काम पडते 1.25. पार्शियल सेफ्टी फॅक्टर प्रॉब्लेममध्ये गिवन राहत नाही, बिकॉज त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, तर तुम्हाला ते लर्न असायला पाहिजे. गॅमा एम बी 1.25 असते, गॅमा एम ओ 1.1 असते, आणि गॅमा एम वन पण 1.25 असते. पण मला वाटते या प्रॉब्लेममध्ये आपल्याला फक्त गॅमा एम बीचंच काम आहे, गॅमा एम ओचं पण काम नाही आहे, गॅमा एम वनचं पण काम. लिहून ठेवत चालते, जेवढे पण सेफ्टी फॅक्टर आहे तुम्हाला या लक्षात पाठ आहे, लिहून ठेवून द्या त्याच्यात, काही असं काही नाही आहे. पण या प्रॉब्लेममध्ये काम फक्त आपल्याला गॅमा एम बीचं आहे, त्याची व्हॅल्यू 1.25 तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. ठीक आहे, द बोल्ड व्हॅल्यू काढायची आहे. क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, बोल्ड व्हॅल्यू काढायची आहे. तर तुम्हाला माहिती आहे बोल्ड व्हॅल्यू काढायसाठी आपल्याला व्ही डी एस बी काढावं लागेल आणि व्ही डी पी बी काढावं लागेल, आणि हे बोल्ड व्हॅल्यू सिंगल शेअरमध्ये पण काढायची आहे, डबल शेअरमध्ये काढायची आहे. म्हणजे या व्ही डी एस बीचा आन्सर, या व्ही डी एस बीचा आन्सर सिंगल शेअरमध्ये पण काढायचा आहे आणि डबल शेअरमध्ये पण काढायचं आहे. बिअरिंगमध्ये काय असते, काय सिंगल बिअरिंग डबल बिअरिंग नाही, हे सिंगल शेअर डबल शेअर फक्त शेअरिंगमध्ये असते. म्हणजे फक्त व्ही डी एस बीच्या दोन व्हॅल्यू काढायचे आहे, फक्त व्ही डी एस बीच्या दोन व्हॅल्यू काढायचे आहे, सिंगल शेअरमध्ये काढायची आहे आणि डबल शेअरमध्ये काढायची आहे. व्ही डी पी बीची फक्त एकच व्हॅल्यू असणार आहे, व्ही डी पी बीचं एकच व्हॅल्यू असणार आहे. शेअर आणि बिअरिंगचं काही संबंध आहे का, आपसात नाही, हे फक्त शेअरिंगसाठी आहे ना. व्ही डी पी बीचा फक्त एकच व्हॅल्यू असणार आहे, व्ही डी एस बीच्या दोन व्हॅल्यू काढायची आहे, सिंगलमध्ये काढायची आहे आणि डबलमध्ये काढायची आहे. बघा आता सगळ्यात पहिले आपण सिंगल शेअरमध्ये काढून घेऊ, डिझाईन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन सिंगल शेअर. सगळ्यात पहिले आपण सिंगल शेअरमध्ये काढून ठेवू, मग डबल शेअरमध्ये काढून ठेवू. तर काय फॉर्म्युला आहे व्ही डी एस बी काढायचं आपलं, व्ही एन एस बी अपॉन गॅमा एम बी, व्ही एन एस बी अपॉन गॅमा एम बी. व्ही एन एस बीचा फॉर्म्युला पण तुम्हाला लिहून दिलं काल, एफ यू बी अपॉन √3 × NN × NB प्लस एन एस इंटू ए एस बी. ठीक आहे, मग नंतर लिहून लिहायला पण तुम्हाला भेट देतो, पहिले पाहून घ्या इथे काय काय अननोन आहे. एफ यू बी तर काढलं आपण, एन एन अननोन आहे, ए एन बी अननोन आहे, एन एस अननोन आहे, ए एस बी अननोन आहे. तर आता पहिले आपण काढू ए एन बी. ए एम बी म्हणजे काय, नेट एरिया ऑफ बोल्ट, त्याचा फॉर्म्युला पण लिहून दिलं, 0.78 × π/4 × d² ग्रॉस एरिया. डायमीटर ऑफ बोल्ट दिला आहे 20 mm, म्हणजे ए एम बीचा आन्सर तुम्हाला मिळून जाते. आणि जे एन एन आणि एन एसचा कन्सेप्ट आहे ते काल व्यवस्थितपणे मी शिकवलं होतं, जे काय ऑप्शन होते ते यूट्यूबवरचा व्हिडिओ पाहून घ्यायचा, तुम्हाला मे बी त्याच्यात दिसून जाईल की एन एन आणि एन एसचा कन्सेप्ट काय आहे. आपण सिंगल शेअरमध्ये जर प्रॉब्लेम सिंगल शेअरचा आहे, एन एन नेहमी 1 घेतो आणि एन एस नेहमी काय असते, 0 असते. एन एस प्रत्येक केसमध्ये 0च असणार आहे, कोणताही प्रॉब्लेम असो, कसाही प्रॉब्लेम असो, नंबर ऑफ बोल्ट काढायचा असो, बोल्ट व्हॅल्यू काढायचा असो, इफिशियन्सीचा असो, कसंही प्रॉब्लेम असो, कोणताही प्रॉब्लेम असो, एन एसची व्हॅल्यू नेहमी काय असते, 0 असते. ह्याचं उत्तर एक्सप्लेनेशन काल सांगितलं होतं. आणि एन एन डिपेंड असते की किती नंबर ऑफ फेलियर प्लेन आहे प्रॉब्लेममध्ये, म्हणजे सिंगल शिअर फेलियर प्लेन आहे, सिंगल शिअर फेलियर आहे, तर एन एन 1 असते, एकच प्लेन आहे ना. फेलियरचा एक प्लेन आहे म्हणजे एन एन 1, फेलियरचे दोन प्लेन आहे तर एन एन 2. तर आपल्याला जर सिंगल शिअरचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे तर एन एन 1 घ्यावं लागेल, एन एनला 1 घ्यावं लागते, आणि एन एस नेहमी 0 असते. म्हणजे आपला हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा जो फॉर्म्युला आहे आपला, या फॉर्म्युल्यामध्ये एन एस जर 0 ठेवायचं आहे आपल्याला, तर हे पूर्णची पूर्ण टर्म काय होऊन जाते, 0 होऊन जाते. एन एस जर 0 ठेवायचं आहे तर हे पूर्ण टर्म काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. म्हणजे फक्त इथपर्यंतच आपल्याला टर्म घ्यायची आहे, बरोबर. एफ यू बी √3 NN × AN प्लस 0, प्लस काय करायचं आहे, शेवटी 0 लिहायचं आहे. बघा इकडे पुट केलं इथे, एफ यू बी अपॉन √3 × NN1 आणि ए एन बी काढलं होतं 245.04 प्लस 0. ते हे झालं व्ही एन एस बीचं आन्सर.
हे झालं VNSBचं आन्सर, पण तुम्हाला पाहिजे काय, तुम्हाला पाहिजे VDSB. कसं काढतात ते, VNSB अपॉन गॅमा MB, त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे 1.2. तर VDSBचं आन्सर निघालं 45.26 किलो न्यूटन. आणि हेच जर तुम्हाला डबल शेअरमध्ये पाहिजे तर डबल शेअरमध्ये तुम्ही एवढं सगळं परत करत बसला का रे, परत इथे लिहाल डबल शेअर, परत हे फॉर्म्युला लावायचं, परत सगळं असं काढा करणार आहे काय आपण? नाही. फरक काय फक्त, डबल शेअरमध्ये हा NN2 होऊन जाईल बस, बाकीचं चेंजेस सेम असते ना. हे पूर्ण प्रोसेस परत करणार आहे का डबल शेअरमध्ये काढायसाठी? डबल शेअरमध्ये फरक काय असणार फक्त की जे NN आहे ते आपल्याला फक्त 2 ठेवायचं आहे बस. अजून काही फरक पडते काय? FUB तेच असणार आहे, ANB तेच असणार आहे, √3 कॉन्स्टंट आहे, फक्त NN2 करायचं आहे. तर जर फक्त आपण NN डबल करू तर काय होणार, हे जे व्हॅल्यू आहे 45.26ची, हे जे व्हॅल्यू आहे 45.26, हे व्हॅल्यू काय होणार, डबल होऊन जाईल. 45.26ची व्हॅल्यू काय होणार, डबल होऊन जाईल. आणि किती होऊन जाईल, 90.52. कोण आहे ज्ञानेश्वरी स्क्रीनवर एडिंग करत आहे? ज्ञानेश्वर स्क्रीनवर काही एडिंग करू नका. तर म्हणजे सिंगल शेअरमध्ये आपल्या VDSBचा आन्सर आलं 45.26 आणि डबल शेअरमध्ये आपलं VDSBचा आन्सर येईल 90.5, डबल होऊन जाईल. डायरेक्ट काय करायचं, डबल करून टाका, डबल डबल काढत बसायचं नाही, डायरेक्ट सिंगल शेअरची व्हॅल्यू डबल करून टाकायचं, डबल शेअरची व्हॅल्यू मिळून जाते. ठीक आहे. आता बघा, डिझाईन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन बिअरिंग. बिअरिंगचं तुम्हाला मी हा फॉर्म्युला लिहून दिलं होतं, VNSB VDPB इज इक्वल टू VNPB अपॉन गॅमा MB. आणि VNPB म्हणजेच काय रे, हे वरची व्हॅल्यू, हे जे वरची व्हॅल्यू आहे ते कशाची आहे, VNPBची आहे, अपॉन गॅमा MB. डायरेक्ट लिहिलं, थोडंसं डायरेक्ट केलं आहे बस. हे एवढं वरचं व्हॅल्यू VNPBचं आहे आणि डिवाईड केलं त्याला गॅमा MB ना, तर काय मिळते, VDPB मिळते. हेच फक्त डायरेक्ट लिहिलं आहे बस, VNPBचं डायरेक्ट फॉर्म्युला लिहिलेलं आहे आणि अपॉन डिवाईड केलं आहे गॅमा MB ना, ते आपल्याला मिळते VDPB. लक्षात ठेवा तुम्ही. इथे डायमीटर प्रॉब्लेममध्ये गिवन आहे, थिकनेस प्रॉब्लेममध्ये गिवन आहे, FE प्रॉब्लेममध्ये गिवन आहे. पाहून घ्या तुम्ही, सगळ्याच प्रॉब्लेममध्ये दिलं आहे, डायमीटर दिलं आहे, थिकनेस पण दिली आहे, FU पण दिलं आहे. प्रश्न आहे फक्त KB चा बस. या फॉर्म्युलामध्ये प्रश्न असते फक्त KB चा बस. ते KB काढायसाठी काय काय करायचं आहे हे तुम्हाला मी काल सांगितलं होतं, की KB काढायसाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 4 व्हॅल्यूज काढायची आहे. पहिली व्हॅल्यू ही आहे E/3DH, दुसरी व्हॅल्यू ही आहे P/3DH-0.25, तिसरी व्हॅल्यू ही आहे FUB/FU, आणि चौथी व्हॅल्यू कोणती आहे, कॉन्स्टंट आहे 1. म्हणजे या तिघांचा आन्सर जर 1 मोठा येत आहे तर मग सगळ्यात लहान कोणतं असणार आहे, 1 असणार आहे ना. कारण की KB कसं घ्यायचं आहे, KB स्मॉलर घ्यायचं आहे चौघांपैकी, चौघांपैकीच्या जरा छोट्या व्हॅल्यू आहे ते घ्यायचं आहे. म्हणजे या तिघांचं 1 मोठं आलं मग सगळ्यात लहान कोणतं असणार आहे, 1 असणार आहे. म्हणून शेवटचं व्हॅल्यू काय दिलं आहे, 1 दिलं आहे. तर तुम्हाला या 4 प्रकारच्या व्हॅल्यूज KB साठी काढायचे आहे आणि चौघांना कम्पेअर करायचं आहे आणि जे छोटं येईल त्याला सिलेक्ट करायचं आहे. तर बघा, 1 by 1 आपण काढू. पहिला फॉर्म्युला कोणता आहे, E/3DH. तर हे तुम्हाला पहिले माहीत पाहिजे की ई किती असते आणि पिच किती असते, हे पहिले काढून घ्यायचं. ई म्हणजे एंड डिस्टन्स असते, कसं काढतो, 1.5 DH. आणि पी म्हणजे पिच डिस्टन्स असते, कसं काढतो, 2.5 D ना. दोन्ही फॉर्म्युले लिहून दिले आहे पहिलेच. एंड डिस्टन्स म्हणजे ई, त्याचा फॉर्म्युला सांगितलं, लिहून दिला आहे पहिलेच, 1.7 DH. आणि पी म्हणजे पिच डिस्टन्स, दोन होलच्या मधातला सेंटर टू सेंटर डिस्टन्स, ते कसं काढतो, 2.5 × D. मिनिमम फॉर्म्युला लिहून लिहायचं आहे. तर पहिलं क्रायटेरिया काय होतं, पहिलं क्रायटेरिया होतं E/3DH. ई किती आलं, 33, 3 × 22, DH म्हणजे डायमीटर ऑफ होल, त्याचा आन्सर येत आहे 0.5. दुसरं क्रायटेरिया काय आहे, P/3DH-0.25. P आहे 50, 3 × 22 -0.25, त्याचा आन्सर येत आहे 0.5.
थर्ड क्राइटेरिया है एफ यू बी अपॉन एफ यू, एफ यू बी आहे 400, एफ यू आहे 410, त्याचा आंसर आहे 0.97. चौथा व्हॅल्यू कोणता आहे? 1. चौथा व्हॅल्यू स्टँडर्ड आहे 1. आता पहा, पहिला आन्सर आहे 0.5, दुसरा आन्सर आहे 0.5, तिसरा आन्सर आहे 0.97, चौथा आन्सर आहे 1. या चौघांमध्ये सगळ्यात छोटा कोणता आहे? मग 0.5 आहे. पहिला पण 0.5, दुसरा पण 0.5 आहे, म्हणजे 0.5 आन्सर सगळ्यात लहान आहे. मग तुम्ही तुमच्या व्हीडीपीबीच्या फॉर्म्युलामध्ये या सगळ्या व्हॅल्यूज पुट करा. 2.5 के बी काढलं 0.5, डायमीटर आहे 20, थिकनेस आहे 10, एफ यू आहे 410 अपॉन 1.25. समजलं का इथपर्यंत तुम्हाला? इथपर्यंत काहीच नाही केलं आपण, फक्त आपण काय केलं, फॉर्म्युले जे काल शिकलो तेच आता अप्लाय केले बस. लिहून घ्या तुम्ही एकदा एवढं, या पेज असं लिहून घ्या पहिले पूर्ण. झूम करू क्या? तुम झूम कर सकते हो तुम्हारे हिसाब से. यू कैन झूम इट, झूम इन और झूम आउट. इतना लिखना हो जाए कि वो बताओ कि